होतं पैलवान, त्यासाठी त्याची धडपड सुद्धा सुरू होती, पण याच पैलवानाची निसर्गाशी मैत्री झाली आणि त्याच आविष्कारातून उभी राहिली एक आर्ट गॅलरी. पाहूया संदीप राजगुळकरचा एक स्पेशल रिपोर्ट. टाकाऊ लाकडापासून तयार झालेल्या या गणेश मूर्ती, वेगवेगळ्या जंगली आणि पाळीव प्राण्यांची ही काष्ठ शिल्प, ही आर्ट गॅलरी आहे सांगली जिल्ह्यातल्या चिंचोली गावातली. 10 वर्षांपासून अशोक जाधव यांनी मोठ्या कष्टानं ही गॅलरी उभी केली. आज त्याला संग्रहालयाचं स्वरूप प्राप्त झालंय. चिंचोली गाव तसं दुर्गम भागात, तरीही शालेय सहलीची या आर्ट गॅलरीला भेट वाढत चालली. सांगली कोल्हापूर मधूनच नाही तर इतर जिल्ह्यातले पर्यटकही या गॅलरीला आवर्जून भेट देतात. राज्य शासनाचं धोरण आहे की पर्यटन वाढलं पाहिजे तर विकास होईल आपला. जर यातून मला जर 7-8 गुंठे जागा जर कुठं मिळाली शासनाच्या ह्याच्यातून तर हे भव्य दिव्य संग्रहालय होईल. या गॅलरीमध्ये फक्त काष्ठशिल्पच आहेत असं नाही. पिंपळाच्या पानावर जाधव यांनी अनेक दिग्गजांची चित्रही रेखाटली. ही चित्र बघताना एका वेगळ्या विश्वात हरवून गेल्यासारखं होतं. गॅलरीमध्ये अत्यंत सुरेख आणि सुंदर अशा प्रकारचे व्यक्तिचित्र आहेत, जे देखील पिंपळ पानावरती आहेत. त्यानंतर काष्ठशिल्प आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अगदी हुबेहूब दिसणारी काष्ठशिल्प त्यांनी वेचक नजरेनं ते शोधून काढलेले आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाचा कलाविष्कार या सुंदरांच्या ह्याच्यात साकारलं कसल्यात ते शहरात मिळेल, पण ह्या छोट्याशा ग्रामीण डोंगरी भागांचा आहे ते गावात इथे मिळालं. या गॅलरीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या कलेचा आस्वाद निशुल्क घेऊ शकता. जर तुम्ही या भागात आला तर नक्कीच या गॅलरीला भेट द्या. कलेवर प्रेम करणारे तर अनेक जण असतात, पण निसर्गालाच कलेची साथ देत ही जी आर्ट गॅलरी उभा केलेली आहे कला शिक्षक जाधव यांनी, ही आर्ट गॅलरी म्हणजे अभिजात प्रतिभेचा एक उत्तम आविष्कारच म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदळेसह संदीप राजगुळकर, IBN लोकमत, चिंचोली, सांगली. तुम्ही सुद्धा सुट्ट्यांमध्ये जर सांगलीला